नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. आजच्या वडामध्ये तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. आज आपण बाजारभाव बघणार आहोत. सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रामधील बघणार आहोत. सोयाबीन बाजारभाव बघितलं तर या ठिकाणी पुन्हा भावामध्ये वाढ झालेली. आज आपण तीन बाजार समितींचा बाजारभाव बघणार आहोत, ज्यामध्ये अहमदनगर बाजार समिती असेल, सांगली बाजार समिती असेल, श्रीरामपूर बाजार समिती असेल. रेल भाव चालू आहे 8,500 रुपये प्रति क्विंटल. तुमच्याकडे सध्या कशाप्रकारे बाजारभाव चालू आहे कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. आपली पहिली बाजार समिती आहे अहमदनगर. अहमदनगर बाजार समितीमध्ये 11 क्विंटल आवक आलेली होती. कमीत कमी भाव आता 5,534 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण भाव आता 5,713 रुपये प्रति क्विंटल, आणि जास्तीत जास्त भाव आता 5,892 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर आपली दुसरी बाजार समिती आहे सांगली. सांगली बाजार समितीमध्ये 75 क्विंटल आवक आलेली होती. कमीत कमी भाव आता 4,600 रुपये, सर्वसाधारण भाव आता 4,800 रुपये, आणि जास्तीत जास्त भाव आता 5,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर आपली तिसरी आणि शेवटची बाजार समिती आहे या ठिकाणी श्रीरामपूर. श्रीरामपूर बाजार समितीमध्ये 2 क्विंटल आवक आलेली होती. कमीत कमी भाव आता 5,700 रुपये, सर्वसाधारण भाव आता 8,000 रुपये, आणि जास्तीत जास्त भाव आता 8,500 रुपये प्रति क्विंटल. तर अशा प्रकारे बघितलं तर आज आपण तीन बाजार समितींचा बाजारभाव बघितलेले, ज्यामध्ये अहमदनगर बाजार समिती, सांगली बाजार समिती आणि श्रीरामपूर बाजार समिती अशा तीन बाजार समितींचा बाजारभाव होता. तुमच्याकडे सध्या बाजारभाव कशा प्रकारे चालू आहे कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची माहिती, तुमच्या तालुक्यांची माहिती वेळोवेळी आपल्या यूट्यूब चॅनलवर माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.